महाराष्ट्र भाजपच्या उभारणीत मोठा वाटा असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आता भाजपला रामराम ठोकला आहे आणि उद्या म्हणजेच शुक्रवारी 23 ऑक्टोबर रोजी खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. दरम्यान खडसेंच्या पक्षांतराची ही अधिकृतरित्या हे जाहीर झाल्यानंतर आता भाजपला हा अत्यंत मोठा धक्का आहे आणि भाजपला आता यातून सावरण्याचं मोठं आव्हान आहे. याच पार्श्वभूमीवर आता पक्षबांधणीचं आव्हान सध्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात आयारामांची भरती भाजपमध्ये झाली होती. काँग्रेस राष्ट्रवादीसारख्या मोठ्या पक्षांमधून अनेक नेते अनेक जण हे भाजपमध्ये आले होते आणि या सर्वांना टिकवणं त्याचप्रमाणे ह्या सर्वांना आता विश्वासात घेणं आणि पक्षातील विरोधकांना अंतर्गत विरोधकांना सांभाळून घेणं या दोन्हीचं जे आव्हान आहे ते आता फडणवीस यांच्यापुढे आणि त्या दृष्टीनं आता फडणवीस त्यांनी आपलं काम सुद्धा सुरू केलंय. खडसेंच्या या पक्षांतराच्या माहितीनंतर अधिकृत घोषणेनंतर आता देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा पक्षबांधणीचं काम सुरू केलंय आणि ते कशा पद्धतीनं ते आता आपण पाहणार आहोत. फडणवीसांचं हे काम खरं तर राज्यातील नुकसानग्रस्त आणि अतिवृष्टी झालेल्या भागांची पाहणी करण्याच्या दौऱ्यापासूनच सुरू झालाय आणि ते कशा पद्धतीनं पाहूया. दरम्यान फडणवीसांचा हा जो दौरा आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीतून सुरू झाला आणि यावेळी बारामती विमानतळावर फडणवीसांचं स्वागत करण्यासाठी भाजपमध्ये आलेले अनेक आयाराम उपस्थित होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह रासपतून आलेले राहुल कुल, राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेले खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील, काँग्रेसचे जयकुमार गोरे, वंचित बहुजन आघाडीमधून आलेले गोपीचंद पडळकर इत्यादी जण उपस्थित होते. दरम्यान पुणे जिल्ह्यामध्ये दौरा करून त्यानंतर फडणवीसांनी दुपारचं जेवण हे काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूरमधील बंगल्यावर केलं. त्यानंतर आपल्या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी जो मुक्काम फडणवीसांनी केला तो एकेकाळचे शरद पवारांचे स्वकीय अत्यंत जवळचे असणारे राणा जगजितसिंह पाटील यांच्या घरी केला. त्याच्या आदल्याच दिवशी खरं तर उस्मानाबादमध्ये शरद पवारांची एक पत्रकार परिषद झाली होती आणि या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांनी नाव न घेता पद्मसिंह पाटलांच्या कुटुंबाला आता पुन्हा राष्ट्रवादीमध्ये येण्याचे दरवाजे पूर्णपणे बंद झाल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र त्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी दौऱ्यादरम्यान राणा जगजितसिंहांनी फडणवीसांच्या गाडीचं सारथ्य केलं. आपल्या गाडीमध्ये फडणवीसांना बसवलं आणि स्टिअरिंग आपल्या हातात घेऊन अख्ख्या दौऱ्यामध्ये जगजितसिंह पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांचं सारथ्य केल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस पूर्वनियोजित दौरा नसतानासुद्धा बीडमध्ये दाखल झाले. बीडमध्ये गोपीनाथ गडावर जाऊन त्यांनी गोपीनाथ मुंढेंचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये बीडमध्ये मोठी चर्चा रंगली. दरम्यान यावेळी गोपीनाथ गडावर जाताना फडणवीसांसोबत ना पंकजा मुंडे होत्या आणि ना खासदार प्रीतम मुंडे. मात्र एकट्याने देवेंद्र फडणवीसांनी गोपीनाथ गडावर दाखल होणं आणि मुंडेंचं दर्शन घेणं यामुळे बीडमध्ये मोठी राजकीय चर्चा या दिवसामध्ये रंगली. त्यानंतर पुढे लातूरमधील औसामध्ये दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले आमदार रमेश कराड यांच्या घरी देवेंद्र फडणवीस दुपारी गेले आणि त्यानंतर गंगाखेडमध्ये रासपचे आमदार रत्नाकर गुंटेंच्या फार्म हाऊसवर शेतकऱ्यांसोबत फडणवीसांनी संवाद साधला. यापुढे देवेंद्र फडणवीस परभणीमध्ये मोहन फड यांच्या घरी सांत्वनाला गेले. त्यावेळेला फडणवीसांसोबत पंकजा मुंडे देखील त्यांच्या दौऱ्यामध्ये सहभागी झाल्या होत्या आणि त्यानंतर रात्री फडणवीसांनी पुन्हा राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या आमदार मेघना बोर्डीकर यांच्या घरी आपला मुक्काम केला. आणि आणखीन एक विशेष गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या परभणी, जालना, हिंगोली आणि औरंगाबाद या दौऱ्यादरम्यानच एकनाथ खडसेंच्या पक्षांतराच्या जोरदार चर्चा रंगू लागल्या. पक्षामध्ये आणि राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आणि अशावेळी देवेंद्र फडणवीसांसोबत त्यांच्या दौऱ्यादरम्यान होत्या पंकजा मुंडे. पंकजा मुंडेंची देवेंद्र फडणवीसांसोबतची उपस्थिती यासाठी महत्त्वाची ठरते कारण की एकनाथ खडसेंसह काही दिवसांपूर्वीपर्यंत पंकजा मुंडेसुद्धा पक्षावर आणि विशेषतः देवेंद्र फडणवीसांवर प्रचंड नाराज होत्या. अनेकदा त्यांनाही डावललं गेलं होतं. विधानसभेमध्ये त्यांचा झालेला पराभव हा त्यांच्या अत्यंत जिवारी लागला होता आणि त्यामुळे जरी उघडपणे पंकजा मुंडे यांनी कोणतंही भाष्य केलेलं नसलं तरी त्यांची नाराजी ही अनेकदा दिसून आली होती. मात्र त्यानंतर भाजपच्या केंद्रीय कार्यकारिणीकडून केंद्राकडून
पंकजा मुंडेंना एक मोठी जबाबदारी देण्यात आली आणि त्यानंतर पंकजा मुंडेंची ही नाराजी निवळल्याचं पाहायला मिळतं. एकनाथ खडसेंसारख्या ज्येष्ठ नेत्याला मात्र शेवटपर्यंत कोणतीही जबाबदारी किंवा कोणतीही संधी ही पक्षाकडून देण्यात आली नाही आणि त्यामुळे एकनाथ खडसेंची नाराजी कायम राहिली. अशावेळी या नाराजीचं रूपांतर त्यानंतर पक्षांतरावर झाल्यानंतर एकनाथ खडसेंनी तसा निर्णय घेतल्यानंतर एकीकडे एकनाथ खडसेंनी पक्षांतराचा निर्णय घेतलेला होता तर दुसरीकडे त्यापूर्वीपर्यंत पक्षावर नाराज असलेल्या पंकजा मुंडे या देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत होत्या. त्यामुळे एक प्रकारचं डॅमेज कंट्रोल त्यावेळेला पाहायला मिळालं. दरम्यान या सर्व आयारामांच्या घरी देवेंद्र फडणवीसांनी घेतलेला हा पाहुणचार हा खरं तर वरवर पाहता फडणवीसांच्या दौऱ्यांचा एक भाग दिसतो. मात्र तसं नसता देवेंद्र फडणवीसांसारख्या इतक्या भाजपच्या मोठ्या नेत्यानं आपल्याला दिलेला हा वेळ हा स्थानिक राजकारणामध्ये त्या त्या संबंधित नेत्यासाठी प्रचंड बळ देणारा ठरतो आहे. देवेंद्र फडणवीसांना आता नेमकं हेच करायचं आहे. एकनाथ खडसेंच्या जाण्यानं पक्षाला जो धक्का बसला आहे, पक्षातील नेत्यांना जो धक्का बसला आहे, तो पाहता आता आयारामां मन राखणं, त्याचप्रमाणे पक्षातील अंतर्गत विरोध हा शमवणं आणि एकत्र पुन्हा एकदा पक्ष बांधणं हे काम आता देवेंद्र फडणवीसांकडे ते आव्हान आता देवेंद्र फडणवीसांपुढे आणि ते येत्या काळामध्ये फडणवीस कशा पद्धतीनं पेलणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा. आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.